गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। उच्चाधिकारी आरंभी आपण गणेशाची आराधना सर्वप्रथम करतो। नेत्री दोन हिरे प्रकाश असरे अत्यंत ते साजरे, माथा शेंदुर पाधरे वरिबरे दुर्वांकुराचे पुरे, माझे चित्त भिरे मनोरथ पुरे ते कोणी चिंता हरे, गोसा विसुत वासुदेव गविरे त्या मोरयाला स्मरे त्या मोरयाला स्मरे। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्रीदेव गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन साक्षात त्रैमूर्ती अवतार दत्तात्रेयांच्या पवित्र अशा मंदिरामध्ये दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होऊन या गावची ग्रामदेवता यक्षिणी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन परमपूज्य एम एस स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या अत्यंत सुंदर पवित्र दिवशी आज या मंदिरामध्ये अनेक कार्यक्रम चालू आहे। आज खरं तर भाग्य हा अडीच अक्षराचा शब्द असतो आणि परमभाग्य हा 5.5 अक्षराचा शब्द। आज आमचं सर्वांचं भाग्य आहे, मी माझं विशेष करून भाग्य समजतो, परमभाग्य समजतो की परमपूज्य प्रत्यक्ष दत्तावतार वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज यांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेल्या या माणगाव भूमीमध्ये परमपूज्य टेंबे स्वामींच्या हस्तस्पर्शाने स्थापित झालेल्या या अतिशय सुंदर जागृत दत्त मंदिरामध्ये कार्यक्रम करण्याचा योग आज आपल्याला जुळून आला, हे माझं परमभाग्य समजतो। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या भविष्यामध्ये आपल्या प्रार्थनामध्ये परमेश्वर भक्तीचा परमेश्वराच्या भक्तीचा योग जुळून आल्याशिवाय आपल्या कानावर नामस्मरण पडणार नाही, आपल्या मुखी नाम येणार नाही। खऱ्या अर्थानं आपली पूर्वजन्मीची पुण्याई, आपल्या आईवडिलांची पुणाई पुण्याई हे पूर्वजन्मीचं सुकृत असल्याशिवाय परमेश्वर भक्तीचा योग माणसाच्या आयुष्यामध्ये जुळून येत नाही। आणि आज खऱ्या अर्थानं असा परमभाग्य आमचं सगळ्यांचं असा योग जुळून येतोय की संपूर्ण जगामधलं एक अत्यंत जागृत देवस्थान असणाऱ्या या माणगाव क्षेत्री सेवा करण्याची संधी आपल्या सर्वांना मिळते। मी आत्ताच सांगितलं की आपल्या प्रार्थनात असल्याशिवाय, आपल्या भाग्यात असल्याशिवाय ईश्वर भक्तीचा योग जुळून येत नाही। आपण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणा, संपूर्ण जगामध्ये म्हणा, अनेक ठिकाणी अनेक फळाफुलांचे व्यापारी बघतो जे बाजारपेठेमध्ये व्यवसाय करतात। प्रार्थन काय असतं हे दाखवून देणारी इथली सगळी व्यापारी मंडळी आहेत की ज्या सदैव या दत्ताच्या या क्षेत्रामध्ये, या दत्त स्थानामध्ये, या पवित्र अशा स्थानामध्ये त्यांची पूर्वपुण्याई किती मोठी असेल, त्यांच्या आईवडिलांची पुण्याई, त्यांच्या पूर्वजांची पुण्याई किती मोठी असेल की दररोज या दत्त मंदिरामध्ये, या दत्त क्षेत्रामध्ये भक्तांची सेवा करायचं पुण्य त्यांना मिळतं हे प्रार्थन असतं आणि नशिबात असावं लागतं तरच आपल्याला मिळतं। आणखी एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की तुम्हाला भगवंताप्रती जर जायचं असेल तर त्याला पोचवणारा सहज सोपा सेतू किंवा सहज सोपा पूल ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे सद्गुरू। आज मी माझं भाग्य समजतो की मला होडावड्याहून इथं माणगावापर्यंत आणणारी माझी गुरुमौली सद्गुरू श्री दीप्तेश दत्तात्रय मेस्त्री या जिल्ह्यातलं एक आघाडीचं भजन क्षेत्रातलं नाव, ज्यांचा पल्लेदार दमदार आवाज आत्ता काही क्षणात आपण ऐकणार आहोत। संगीत अलंकार सद्गुरू संगीत विद्यालयाचे संयोजक दीप्तेश दत्ताराम मेस्त्री आपल्यासमोर ही सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत इतर सर्व त्यांचे सहकारी सेवा करण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत। खरं तर आमच्या सर्वांच्या मी पुन्हा पुन्हा म्हणतो परमभाग्याचा क्षण आहे की या दत्त मंदिरामध्ये सेवा करायला मिळणं याच्यासारखं परमभाग्य नाही। सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर जनार्दन महाराजांनी गुरु परमात्मा परेशोस म्हटलेलंच आहे, या माझ्या गुरुला परमात्म्यांना विनंती करतोय की आजच्या या बहारदार कार्यक्रमाची सुरुवात श्यामकल्याण ख्याल बंदिशने त्यांनी करावी। आपल्या सर्वांसाठी प्रस्तुत आहेत गुरुमौली, आपल्यासमोर सादर करतात। आ
يا كل بشوار.